सोलापूरच्या ओंकार जंजिरालची आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून निवड झाली, काय आहे त्याचं कारण पाहू. 18 वर्षांचा सोलापूरचा हा ओंकार जंजिराल निघालाय गुगलचे सुंदर पिचाई यांच्या भेटीस. गुगलच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या अलिशान ऑफिस मध्ये ओंकारचा सत्कार होणार आहे. भारतीय मसाल्यांवर ओंकारने लिहिलेल्या ब्लॉग न गुगलवर मोहिनी घातली. स्वयंपाक घरातील मसाल्यांवर ओंकारने लिहिलेल्या ब्लॉगला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. फॉलोअर्स वाढल्यामुळे गुगलनं भारतातल्या 30 जणांची आंतरराष्ट्रीय ब्लॉगर म्हणून निवड केली. त्यापैकी महाराष्ट्रातल्या 3 सोलापूरच्या ओंकारची निवड झाली आहे. गुगलनी मला निवड केलं इंटरनॅशनल ब्लॉगर साठी. तर मी ब्लॉग लिहितो, तुम्ही एका वस्तू ला जे रिप्रेझेंट करता त्यालाच म्हणतात ब्लॉग. 4 असताना अपघातात ओंकारचे आई वडील गेले. त्यानंतर त्याच्या आजोबांनी त्याचा सांभाळ केला. 4 असताना आजोबांनी त्याला कम्प्युटर घेऊन दिला आणि हेच निमित्त ठरलं ओंकारच्या प्रगतीचं. कम्प्युटरवर विविध प्रयोग करता करता त्याला ब्लॉग लिहिण्याची सवय लागली. फार काही बोजड विषयावर न लिहिता त्यानं स्वयंपाकघरातल्या मसाल्यांचा विषय घेऊन ब्लॉग लिहिला. त्यामुळे त्याला आता गुगलचं बोलावणं आलंय. गुगल सर डिजिटल मार्केटिंग करण्याचा मानस ओंकारनं व्यक्त केलाय. ब्लॉगिंग, इंटरनेट, गुगल हे असा वस्तू आहे की तुम्ही इथे देयर इज नो नीड ऑफ एज्युकेशन ऑल्सो अकॉर्डिंग टू मी. वी कॅन एज्युकेट आवरसेल्फ थ्रू द इंटरनेट. डिजिटल मार्केटिंग करून डॉलर मध्ये त्याचे प्रोडक्ट विकले जातात आणि त्यातनं त्याला त्याचे आर्थिक उत्पन्न मिळत असतं. आणि आज सगळ्यात 25-30 लाख रुपयाची त्यांनी प्रॉफिट केलेलं आहे आणि प्रति महिना त्याला 2 लाख रुपयाचं उत्पन्न आहे. सध्या तरुणाई आणि लहान थोरांच्या हाती मोबाईल स्मार्टफोन पाहायला मिळतो, मात्र बरेच जण फेसबुक आणि इतर साईट्सवर बिझी असल्याचंच पाहायला मिळतं. तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा योग्य वापर करत ओंकारने घेतलेल्या गगनभरारीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. संजय पवार, सब रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर.